मोबाईल चोरट्यास मुद्देमालासह अटक करण्यात यश आल्याची माहिती जोडभावीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचीम यांनी दिली. घोंगडे वस्ती येथील एका घरातून 3 मोबाईल लंपास करण्यात आले होते. याबाबतची फिर्याद नोंद झाल्यानंतर वेगाने तपास करून जोडभावी पेठ पोलिसांनी आरोपीस अटक केली. सोहेल शेख वय वर्ष 24 राहणार मोमिनपुरा असं आरोपीचं नाव असून त्याच्याकडून मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचीम यांनी दिली. पेठ पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर 91/21 यामध्ये कलम 380 यामध्ये फिर्यादी अनवर हुसेन बागवान यांच्या घरातून घोंगडे वस्ती यांच्या घरातून 3 मोबाईल कोणत्या अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. या दरम्यान गुन्ह्याचा तपास करताना तांत्रिक माहिती व गोपनीय बातमीदारावर मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकरण शाखेचे पोलीस पोपली दाईंगडे व त्यांच्या पथकातील बर्डे आणि साठे या दोघांनी माहिती काढून बीड येथे गेले असता त्यांना तेथे बार्शी नाक्यावरती आरोपी येणार असल्याची बातमी परत त्यांना खात्रीला एक मिळाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी थांबून बीड येथील सोहेल कमरुद्दीन शेख वय 24 राहणार खाजानगर मोमिनपुरा बीड या ताब्यात घेऊन तिथे एक चौकशी केली असता त्याच्याकडून गुन्हा नंबर 91/21 कलम 380 आरोपीकडे चोरीस गेलेले दोन्ही मोबाईल मिळून आलेले आहेत. त्यामध्ये रेडमीचा एक मोबाईल आहे, दुसरा सॅमसंगचा मोबाईल हे गुन्ह्यात गेलेले व त्यांनी इतर गुन्ह्यामध्ये किंवा इतर ठिकाणी गहाळ झालेले अजून 2 मोबाईल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेले आहे. त्या ताब्यात घेऊन त्याच्याकडून 4 मोबाईल किंमत 25,000 रुपयाचे त्याच्याकडून हस्तगत करण्यात आले आहेत. आरोपी अटक करून आरोपीचा पीसीआर घेतलेला आहे. सध्या पोलीस कस्टडीत असून तपास चालू आहे. जोडभाई पेठेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेनं मोठ्या शिताफीनं सापळा रचून मोबाईल चोरट्यास कायद्याच्या रेंजमध्ये आणलं.